नमस्कार, मी माधुरी गद्रे. आज आपण नाचणीचे लाडू करून बघणार आहोत. नाचणी हा मिलेटचा एक प्रकार आहे. नाचणी ही थंड आहे आपल्या तब्येतीसाठी, तर आपण हे उन्हाळ्यात पण करून खाऊ शकतो. तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया. या वाटीच्या मापाने घेतलंय मी साहित्य. हे दोन वाट्या नाचणीचं पीठ आहे, 200 ग्रॅम आहे. नंतर ही पिठी साखर आहे एक वाटी, ती 110 ग्रॅम आहे. हे 5 टेबलस्पून साजूक तूप आहे, ते 70 ग्रॅम आहे. 5-6 बदामाचे काप आहे, ते 1/2 टीस्पून वेलचीची पूड आहे आणि 2 टीस्पून दूध लागेल आपल्याला. आता हे बदामाचे काप करण्यासाठी मी 4 तास आधी बदाम पाण्यात भिजवून ठेवले, नंतर त्याची साल काढून घेतली आणि मग असे पातळ काप करून घेतले त्याचे. ही कढई गरम करून मी त्यात साजूक तूप गरम करून घेतलंय. त्याच्यात आता नाचणीचं पीठ घालते. परतायचं आहे आपल्याला ते व्यवस्थित नीट भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागतो भाजायला आणि बारीक गॅस ठेवला आहे म्हणजे मग खाली लागणार नाही अजिबात. आणि खमंग भाजला जायचं एकसारखं. नीट मिसळून भाजून घेते नीट. पंधरा मिनिटं झाली आहेत हे सुरुवात करून भाजायला. हे बघा त्याचा रंग बदलला आहे आणि हे असं दाबला ना झारा की बघा उलटणं असं केलं की त्याला अशी घर घर रेघा रेघा दिसतात. म्हणजे ते आता होत आलंय, तूप सुटायला लागलंय पहा त्याला. आणि हे असं करून पाहायचं, अशी जाळी जाळी दिसते त्याच्यावर, म्हणजे ते आता होत आलंय. आता आपण त्याच्यात हे बदामाचे काप घालू, म्हणजे तेही थोडे भाजले जातील. नीट मिसळून घेते. त्याच्यावर आता आपण दूध घालणार आहोत थोडस, म्हणजे ते फुलेल पीठ जरा मोकळं होईल. नीट मिसळून घेते. झालंय आता आपलं हे पीठ तयार. गॅस बंद करते आता आणि हे असंच आता कोमट होऊ द्यायचं आहे आपल्याला. हे पीठ आता बोलमध्ये काढून घेते. हे कोमट झालंय आता पीठ, तर याच्यात आता आपण वेलदोड्याची पूड घालूया. मिसळून घेते जरा. पिठी साखर घालायची आपल्याला याच्यावर. कालवून घ्यायचं. हे पीठ कोमट असतानाच आपल्याला नीट मिसळून घ्यायचं आहे, साखर नीट कालवून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि समजा आपल्याला हे पीठ थोडं कोरडं वाटलं तर एक चमचाभर तूप आपण वरून घालू शकतो. मी घातलंय आता त्याच्यामध्ये छोटा चमचाभर तूप. कोरडं होऊ शकतं एखाद वेळेस. आणि आता याचे आपण लाडू करून घेऊया. छान करून घ्यायचेत लाडू. खमंग वास येतोय नाचणीचा मस्त. हे बघा असे आपल्याला हवा तो साईज आपण करू शकतो. करून घेते सगळे. आपण जसं बेसनाचे लाडू भाजताना अगदी शेवटी दुधाचा हपका मारतो ना पिठावर आणि ते पीठ छान फुलतं, तसंच मी या पिठावर पण दुधाचा हपका मारला. 2 चमचे दूध घातलंय ना, माझ्या मैत्रिणीने सुचवलं मला, म्हटलं बघूया. आणि छान फुललं ते पीठ आणि मस्त झालेत लाडू. हे असे आपले नाचणीचे पौष्टिक लाडू तयार झाले. हे 13 लाडू तयार झालेत आपले या प्रमाणामध्ये. एकदा ना मी माझ्या छोट्या भाच्यासाठी लाडू घेऊन गेले होते खाऊ म्हणून, तर हा रंग बघून तो म्हणला नको मला, चांगले नाही वाटत आहेत. तर म्हटलं अरे हे चॉकलेटचे लाडू आहेत, खाऊन तर बघ चॉकलेट सारखे आहेत. तर खाऊन बघितल्यावर खूप आवडले त्याला, त्यामुळे लहान मुलांनाही मजा येईल हे खाऊन. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.